शिवसेनेचे दबंग नेते आमदार भास्कर जाधव यांचे पुत्र आणि सध्या राष्ट्रवादीमध्ये असलेले विक्रांत जाधव यांना आता आमदारकीचं वेध लागलंय. संधी मिळाल्यास आपण गुहागर मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं सूचक वक्तव्य त्यांनी केलंय. त्यामुळे विधानसभा दूर असतानाही अनेकांनी आतापासूनच त्याची पायाभरणी करायला सुरुवात केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर मतदारसंघ अतिशय महत्वाची जागा आहे. येथे 2019 शिवसेनेकडून भास्कर जाधव विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादीच्या सहदेव देवजी बेटकर यांना 26,451 मतांनी हरवलं होतं. विशेष म्हणजे गुहागरचा लोकसभा मतदारसंघ रायगड आहे. येथे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे हे खासदार आहेत. त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकीत शिवसेना नेते अनंत गीते यांचा 31,438 मतांनी पराभव केला होता. मात्र आता विक्रांत जाधव यांना राष्ट्रवादीकडून तिकीट हवं आहे की शिवसेनेकडून याचं सुतोवाच त्यांनी काही केलेलं नाही. सध्या हे दोन्ही पक्ष महाविकास आघाडीत आहेत, त्यामुळे तिकीट देताना पक्ष नेतृत्वाची चांगलीच तारंबळ उडणार आहे. विक्रांत जाधव हे रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अंजनवेल गटातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले होते. भास्कर जाधव शिवसेनेत गेले, मात्र त्यांचे पुत्र विक्रांत हे राष्ट्रवादीमध्येच राहिले. या ठिकाणी भास्कर जाधव यांचे बंधू बाळ जाधव यांचे पुत्र बाळाशेठ जाधव सुद्धा शिवसेनेकडून जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते. मात्र मंत्रीपद न मिळाल्यामुळे भास्कर जाधव हे नाराज होते. त्यांची ही नाराजी दूर करण्यासाठीच विक्रांत जाधव यांच्या झेडपी अध्यक्षपदाचा मार्ग सुकर करण्यात आला होता. आता तेच तिकिटाबाबत होईल का हे काळच सांगेल. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.